शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आपल्या सर्वांना धारावीच्या विषयाकरता मी बोलवलो आहे. धारावीच्या विषयासंदर्भात वारंवार गैरसमज पसरवले जात आहेत विभागाच्या माध्यमातून आणि इतर पक्षांच्या माध्यमातून. तर सर्वात जो उभाटांच्या माध्यमातून जो प्रश्न निर्माण केलेला आहे स्कॉट पॅनच्या जागेच्या संदर्भातला धारावी पुनर्वसन प्रकल्प जर मार्गी लावायचा असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे SPV बनवलेलं आहे तर त्या कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी जागेची पडताळणी करण्यात आली आणि त्यानुसार मुलुंडच्या या ठिकाणी पहिल्या टप्प्यात जागा राज्य सरकारकडून हस्तांतरित करण्यात आली आणि दुसऱ्या टप्प्यात सॉल्ट पॅनची 360 एकर जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला हस्तांतरित करण्यात आलेली आहे. कारण धारावी पात्र आणि अपात्र हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. जे पात्र लोक आहेत त्यांना धारावीतच त्यांचं पुनर्वसन केलं जाईल हे यापूर्वीच घोषित केलेलं आहे. त्यामुळे धारावीतल्या नागरिकांनी या संदर्भात मनात कुठेही शंका बाळगू नये की जे पात्र आहेत त्यांना धारावीच्या बाहेर त्यांचं पुनर्वसन केलं जाईल. तर सर्वांचं पुनर्वसन धारावीतच केलं जाईल. अपात्रांच्या संदर्भात पण ह्यापूर्वी कारण धारावी हा एक स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की सर्वांना धारावीतल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यातील पात्र लोकांना धारावी घरं मिळतील आणि अपात्र लोकांना यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला होता की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्यांना घरं दिली जातील. परंतु आता हे नवीन जे कॉर्पोरेशन बनवलेलं धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आला की त्यांचं पुनर्वसन मुंबईच्या धारांच्या सभोवताल एरियातच ज्या अपात्र लोकांचं आहे त्यांचंही पुनर्वसन मुंबईतच आणि धारांच्या बाजूच्या एरियातच केलं जाईल. त्याकरता ही कांदुरमार्गची जागा कांदुरमार्ग जागा असेल वडाळाची असेल या सॉल्टांची जागा ही राज्य सरकारने धारावी पुनर्वसन जे कॉर्पोरेशन आहे त्याला हस्तांतरित केलेलं आहे. जो उभाटाच्या माध्यमातून प्रश्न निर्माण केला जातो की पर्यावरणाचा आणि सॉल्टांची जागाच का. तर माननीय उद्धव साहेबांनी ज्यावेळी त्या मुंबई महानगरपालिकेत ज्यावेळी सत्ता होती त्यांनी 2034 डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आणि डेव्हलपमेंट प्लॅन तो त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी बनवण्यात आला होता आणि त्यावेळी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सॉल्ट पॅनच्या जागेवर अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन त्यावेळीच टाकण्यात आलं होतं. आणि ज्यावेळी अटलजींचं सरकार होतं त्यावेळी सॉल्ट पॅनच्या जागेवर अफोर्डेबल हाऊसिंग करावं असं केंद्र सरकारने त्यावेळी निर्णय घेतला होता आणि केंद्र सरकारने ह्या सर्व जागा त्या राज्य सरकारला हस्तांतरित केलेल्या. त्यांचा हा पहिला प्रश्न पर्यावरणाचा जो आहे तो पर्यावरणाचा प्रश्न ज्यावेळी त्यांनी 2034 डेव्हलपमेंट प्लॅन जो बनवला 2034 डेव्हलपमेंट प्लॅन बनवला त्यावेळी अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन त्या सॉल्टांच्या जागेत टाकलं त्यावेळी त्यांना तो हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला नाही का. आणि ते पानथळची जागा पाण्याचा निचरा होण्याचा प्रश्न निर्माण हा पण त्यांनी तो प्रश्न निर्माण केलेला आहे. तर तो पण डेव्हलपमेंट प्लॅन 2034 ज्यावेळी जो बनवला तो त्यांनीच बनवलेला आहे त्यावेळी या प्रश्नांची उत्तरं त्यांना त्यावेळी मिळाली नाहीत का. आणि ज्यावेळी त्यांनी कांजूरमार्गची जागा कारशेड डेपोसाठी मागितली त्यावेळी पर्यावरण आणि पानथळ जागेचा प्रश्न निर्माण झाला नाही का. त्यामुळे एकीकडे स्वतः ज्यावेळी स्वतःला जागा मिळाली नाही म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आरोप करायचा आणि केवळ धारावीचा प्रकल्प हा रखडला जाईल आणि हा प्रकल्प होणार नाही या दृष्टिकोनातून वारंवार वक्तव्य करायची. जर पानथळ आणि पर्यावरणाचा प्रश्न असला तर मातोश्रीच्या बाजूला BKC ची जागा आहे. या BKC ची जागा ही पूर्ण यापूर्वी खाडी होती पूर्ण तिथे पण पाणथळ होतं त्यामुळे तिथे पाण्याचा प्रश्न कधी निर्माण झाला नाही. त्यामुळे कुठलेही प्रश्न आहेत ते निर्माण करून आणि ज्या गोष्टी होणार नाहीत 500 स्क्वेअर फीट अशी इतर ज्या गोष्टी आहेत ज्या होऊ शकत नाही ज्या टेक्निकली फिजिबलच नाहीत अशा गोष्टींचा उल्लेख करून हा प्रकल्प रखवण्याचा प्रयत्न उभाटाच्या माध्यमातून केला जातो. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे परंतु धारावीकर त्यांना साथ देणार नाही. धारावीकरांना त्यांचा पुनर्विकास हवा आहे आणि धारावीतली जनता ही पुनर्विकासाच्या बाजूने आहे म्हणून आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी मी घेतलेली. धारावीचा सर्वे आता आम्ही चालू केलेला आहे. त्या सर्वेमध्ये डिजिटल सर्वे आपण करत आहोत. या डिजिटल सर्वेमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे आणि ह्या सर्व हे सर्व एका ऍपद्वारे डिजिटल सक्षम केले गेले आहे जे आपले दस्तऐवज स्कॅन करेल आणि तेवढे आणि त्यांच्या प्रत्येक घराला युनिक आयडी आम्ही नंबर मिळेल देणार आहोत आणि त्यांचा प्रत्येक भिंतीवर तो छापला जाईल.
प्रत्येक सदनिकाचा हिशोब ठेवला जाईल आणि एकही गल्ली, एकही घर किंवा कुठलाही वास्तू ही सोडली जाणार नाही. एआरपी डिजिटल धारावी तयार करणार आहे, जेणेकरून सर्व माहिती आपल्या मोबाईलवर पण मिळेल. आणि धारावीकरांचा एक सोशल इकॉनॉमिक सर्वे जो सर्वात पहिला प्रयोग या ठिकाणी आपण करणार आहोत, जो डिजिटल सर्वे करणार आहे तो सदनिकांच्या बाबतीत असेल, कमर्शियल असतील, रेसिडेन्शियल असतील, ज्या रिलिजियस स्ट्रक्चर असेल याच्या बाबतीत सर्वे होईल. पण पहिल्यांदाच एक सोशल इकॉनॉमी सर्वे आपण धारावीत करणार आहोत. ज्या सोशल इकॉनॉमी सर्वेमध्ये धारावीतले बेरोजगार किती आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट काय, त्यामध्ये धारावीचा पुनर्विकास करताना त्यांच्या नोकऱ्यांच्या संदर्भात पण आणि त्यांच्या बिझनेसच्या संदर्भात पण एक नवीन मॉडेल हे धारावीकरता आता आपण आणणार आहोत. त्यामुळे त्यांचं सदनिकांचा पुनर्विकास पण होईल आणि त्यांचा आर्थिक पुनर्विकास पण कसा होईल, त्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा निर्णय आता या ठिकाणी आम्ही घेत होतो की सोशल इकॉनॉमिक सर्वे धारावीचा होईल आणि धारावीला एक वेगळं मॉडेल या ठिकाणी आम्ही करतो. मुलींच्या ठिकाणी मुलींच्या नागरिकांचा विरोध आहे हे आता निदर्शनात येत आहे, म्हणून त्याकरता ह्या अतिरिक्त जागा, कारण 360 एकर ही पण खूप मोठी जागा आहे, म्हणून सॉल्ट बँकची जागा ही राज्य सरकारला विनंती केल्यानंतर राज्य सरकारने ती उपलब्ध करून दिलेली आहे. कारण मुलुंडची जागा जर उपलब्ध झाली नाही, कारण ती यापूर्वी राज्य सरकारने दिली होती, परंतु तिथल्या नागरिकांनी जर विरोध केला तर भविष्यात पुनर्वसन करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, म्हणून आता सॉल्ट बँकच्या जागेचा पर्याय केलेला आहे. इतरही अजूनही जागा पर्यायी हे घेणार, भविष्यात कुठली तांत्रिक अडचण किंवा नागरिकांचा विरोध जर झाला तर पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून तर हा प्रोजेक्ट अडकू नये याकरता पर्यायी जागा अजून उपलब्ध करून या कॉर्पोरेशनला देण्यात आला. मुलुंडच्या बाबतीत निर्णय लवकरच तिथले लोकप्रतिनिधी लोकांना विश्वासात घेऊनच केला जाईल, कुठलाही तिथे जबरदस्तीने पुनर्वसन होणार नाहीये, म्हणून याकरताच या गोष्टीचा उल्लेख करतो की सॉल्ट बँकची जागा ही अत्यंत महत्वाची आहे. सॉल्ट बँकची जागा 360 एकर उपलब्ध झाल्या कारणामुळे वडाळा असेल, कांजूरमार्ग असेल, वडाळा तर धारावीच्या बाजूलाच आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पुनर्वसन झाल्यानंतर नागरिकांचा पण त्यांना विरोध होणार नाही. परंतु आपल्या माध्यमातून मी ह्या ही गोष्ट निदर्शनाला घेतोय की हे सर्व अपात्र लोकांकरताच चाललेलं आहे, पात्र लोकांचं संपूर्ण पुनर्वसन हे धारावीमध्येच होणार आहे. त्यामुळे तो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो धारावीमध्ये की सॉल्ट बँकच्या जागी संपूर्ण धारावीकरांना शिफ्ट केलं जाईल, तर तसं नाही आहे. धारावीतले पात्र लोक हे धारावीतच त्यांचं पुनर्वसन होणार आहे आणि त्याचं आता पूर्ण प्लॅनिंग हे करतायत. एक USA आर्किटेक्ट याकरता अपॉइंट केलेला आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी UK एक कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे आणि ही संपूर्ण टीम या प्रोजेक्टचं संपूर्ण काम करत आहे. आणि या प्रोजेक्ट आता पूर्णत्वा नेण्याकरता ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आता दूर करण्यात येत आहेत. झाला होता त्यावरती तो सर्वे लोकांना मान्य नाहीये, त्यामुळे किती पात्र आणि किती अपात्र आहे हे आता सांगणं योग्य ठरणार नाहीये. आता नवीन सर्वे चालू केलेला आहे, नवीन सर्वेच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र जी संख्या आहे त्यानुसारच हा आता प्रोजेक्ट ठरला जाईल. कारण यापूर्वीचा जो सर्वे झाला होता तो 15 वर्षापूर्वीचा सर्वे आणि त्या सर्वेच्या आधारे जर प्रकल्प केला तर खूपच लोक अपात्र होऊ शकतात. शासनाचे आता नवीन जे निर्णय झालेले आहेत, यापूर्वी 2002 होतं, 2010 असतील, असं विविध शासनाच्या डॅटअप लाईन आहेत, तर त्या डॅटअप लाईन नुसार आता पात्राचे निकष ठरवले आहेत. आता धारावीक पात्रतेचा निकष काय असेल आणि दुसरी गोष्ट तिथल्या लोकांना टेम्पररी जे ट्रान्झिट कॅम्प जे म्हणतो तर ट्रान्झिट कॅम्प पण उभारले जाणार नाही, त्यांनाही यांना कांजूर किंवा मुलुंडला पाठवलं जाणार आहे. आपल्याला माहितीये की यापूर्वीच रेल्वेची जागा उपलब्ध झालेली आहे आणि रेल्वेच्या जागेवर हा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून आता संपूर्ण प्लॅनिंग चालू आहे. रेल्वेच्या जागी इमारत बनवून लोकांना डायरेक्ट त्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्याच्या बाबतीत निर्णय झालेला आहे. त्यामुळे ट्रान्झिट कॅम्प ही जी संकल्पना आहे ती धारावी राबवण्याचाच येणार नाहीये, लोकांना डायरेक्ट त्यांच्या स्वतःच्या घरातच तिकडे शिफ्ट करत आहे. रेल्वेची पण जागा ती आता उपलब्ध झालेली या प्रोजेक्ट करता आणि त्याकरता 1000 कोटी जे हे धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यांनी 1000 कोटी रेल्वेला पे केले. अपात्र लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जे लॉन्स आहेत त्याप्रमाणे त्यांना ती घरं मिळतील. रेंटल नाही, त्यांना ओनरशिप मध्ये ती घरं मिळतात, कारण प्रधानमंत्री आवास योजना सर्वांना ओनरशिप मध्ये घर मिळतो. त्या संदर्भातला संपूर्ण निर्णय हा राज्य सरकार घेईल आणि तिथले लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेईल. तिथल्या नागरिकांचा जर विरोध असेल तर साधी जबरदस्तीने कुठलाही प्रकल्प तिथे राबवण्यात येणार नाही. 500 स्क्वेअर फुटासाठी उभारता करून
अशा पद्धतीने भूमिका घेतल्या, लोकांचं काय म्हणणं आणि तुमचे काय म्हणणं? लोक 350 स्क्वेअर फीट यापूर्वीच निर्णय झालेला आहे, कारण धारावी हा स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि ह्या स्पेशल प्रोजेक्ट करता आपल्याला माहिती आहे सर कुठेही 350 स्क्वेअर फीट नाही, पण या ठिकाणी 350 स्क्वेअर फीट यापूर्वीच आणि तो माननीय उद्धव साहेब च्या नेतृत्वाखाली त्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता आणि ज्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री होते आणि एक धारावीत मोठी जाहीर सभा शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आली होती आणि त्यावेळी प्रकाश मेहता आणि राज्य सरकारचं माननीय उद्धव साहेबांनीच आभार मानलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे त्यावेळी एक वेगळी भूमिका घेणं आणि आता एक वेगळी भूमिका घेणं हा केवळ त्यांचा एक डाव आहे की हा प्रकल्प रखडला पाहिजे आणि दुसऱ्या पद्धतीने हा प्रकल्प होऊ नये याकरता हा पूर्ण डाव त्यांचा आहे. किंवा आता एक साधारण आता खूप संकेत खूप फरक असेल, कारण संकेतचा गोळ केला तर धारावी गैरसमज होऊ शकतो, त्यामुळे संख्या आता सांगणं योग्य ठरणार नाहीये, परंतु धारावीतले मॅक्सिमम लोक आता पात्र होतील, कारण त्यावेळी 15 वर्षापूर्वी जो सर्वे केला होता त्यावेळी राज्य सरकारचे निकष वेगळे होते, आता संपूर्ण राज्य सरकारचे नवीन निकष लागल्यामुळे धारावीतले बहुतेक लोक जे त्यावेळी अपात्र झाले होते ते आता पात्र होतील आणि अपात्रांची संख्या तशी कमी झाली.